काय चालू आहे, तू जा सांगतो तुला तो जा नीक बोलते इथून जा नीक बोलते तो बोलते नीक इथून सांगतो इथे बघा आंब्याच्या झाडाला किती मोर आले मस्त भरले पूर्ण एकदम याला आंबे किती येतील तो तर पूर्ण भरले इकडचा हा बघा पूर्ण भरले हा बघा किती मोर दिवाळी मार्केटला आले ना का आई जाऊन आई तुम्ही जाऊन घेते ना मच्छी किती मच्छी गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. तर कशा आहात तुम्ही? आय होप तेमच असणार. तर आज आम्ही जायला निघालो आहोत पनवेलला, कारण की ओचं काहीतरी काम आहे पनवेलमध्ये. तर आता आम्ही निघणार पनवेलला जायला. त्याच्या अगोदर मी सर्व जेवण लवकरच रेडी करून घेतलं, कारण की आमच्या टिफिन पण द्यायचा होता आणि आम्हाला पण जेवायला घेऊन जायचं होतं तुमच्याबरोबर, कारण की आज काही वेज आहे. तर मग वेज मस्त मी काहीतरी बनवले चाल तुम्हाला दाखवते. आणि हा आमच्यावर कोण येणार आहे ते पण तुम्हाला पुढे गेल्यानंतर व्हिडिओ कंटिन्यू बघा आमच्यावर कोण येणार तुम्हाला एवढं बघायला भेटेलच. तर चला पहिला मी जेवणामध्ये काय बनवलं आहे ते तुम्हाला दाखवते आणि मग आम्ही इथून पटापट टिफिन वगैरे घेऊन मग टिफिन भरून घेतले. ह्याच्यामध्ये आहे मस्त चटणी आणि ह्याच्यामध्ये आहे सेकंड डब्यामध्ये आहे मस्त भाजी आणि आता ह्याच्यात मला भरायचा होता थोडासा मस्त भात आणि भाकरी पण घेतल्यात ना आपण मस्त गरम गरम भात आहे. तर आता हे सगळं भरून घेतो आम्ही मस्त आणि तिकडे पोचल्यानंतर जेवू पिकनिक छोटीशी छोटीशी पिकनिक ते पण आज कोणाच्या बरोबर करतोय तुम्ही तुम्हाला एवढी मध्ये बघायला भेटेल. काम पण आणि काम पण आहे आणि त्याच्यामध्ये पिकनिक पण होईल. आणि याच्यात आहे ना आपला स्पून होता, त्याच्यामध्ये होता छोटावाला, याच्यात स्पून होता माझा पण तो हरवला. आता आपण दुसरा घेऊया त्याला मोठा घेते बरोबर कसला ना याच्यात. चला आता भेटूया तिकडे गेल्यानंतर. तर चला आता आम्ही निघालो जाऊया पहिला त्यांना घ्यायला आणि तिकडे गेल्यावर तुम्हाला दाखवते आमच्यावर कोण येत आहेत ते. चला हे बघा इथे पोहोचलो थोड्या अर्ध्या रस्त्यामध्ये आणि आम्हाला दिसले इथे मस्त पावटा शेंगा हे बघा मोरबा मोरबा इकडे आणि इथे बघा शेंगा भेटले मस्त आम्हाला बघा भाऊ निवडून घेत संध्याकाळची सोय झाली हे बघा इथून रोड गेले इकडनं रोड गेले बघा आणि हा समोसा तुम्ही कुठले मोरबावरलेच बघा मोरबेवर म्हणजे हात पण आहे का मोरबाड्या मी
मस्त शेंगा वेला मस्त चलने रिक्षा बघा रिक्षा ताई रिक्षा बघा गाड्या रिक्षा हे बघा भाऊ आणि आता गेले मस्त वडे गरमा गरम भजी आणायला गरम गरम भाऊ घेतले बघा भाऊ टेस्ट करतात आता आम्ही पोहोचलो आणि मस्त इथून घेतो गरमा गरम भजी आणि वडे मला दाखवते गरमा गरम हे बघा आम्ही कुठे आलो बघा जंगल जंगल मध्ये जंगल मध्ये हे बघा डोंगर आहे मस्त जवळ इथं आणि आता गाडी पार्क केली आम्ही इथे मागे आणि पुढे चाललोय बघा ताई भाऊ पुढे चालले छोटीशी पिकनिक आता भाऊने घेतलं टिफिन ताईने घेतले बॉटल आणि चटे आणि मी पत्रावली हे बघा चला बघू आपण कसा रस्ता आहे यायचंच रस्ते केले हा बघा इथून मस्त डोंगर असे जवळ दाखवते ना मला डोंगर चला तपाईला आम्ही जेवून घेऊ मस्त गरम गरमा गरम जेवून घेतो पहिला आणि मग बघू काम आहे तो करू पूर्ण ते पोचलो तर आहोत आता पहिला जेवूनच घेतो मस्त कारण की आता दुपारचे 3 वाजले आम्हाला इथे यायला हे बघा भाऊ बसले मस्त जेवायला जेवायला या भाऊने बघा भजी ठेचा चटणी आणि भाजी नाही खात भाऊ फ्लावर फ्लावर दिले ताई असल्या बघा मच्छीचा वार नाही ना माझा पण नाही मला पण मच्छीच लागते हे बघा हो इथं बसले सगळ्यांना मच्छी वाला ताई तुम्हाला काय लागते मच्छी का भाजी सगळा भाजी बी ना मच्छी बी सगळा चालते चला आम्हाला जास्त मच्छी आवडते मस्त ते जेवण घेतो पहिला आणि मग तुम्हाला दाखवते जरा सायकडचा नंतरचा व्ह्यू चला जेवला ते अजून एक तिसरा आहे त्यांचा मेंबर गायब आहे दोघां दोन दिल्यात पत्रावले तिसरा पण आहे तिसरा कुठे गेला तिसरा पळाला भाजी बघून पळाला त्यांनी साफ केला त्याला भाजी नाही आवडली याला आवडली वाटते चटणी भाजी याला देते चटणी भाजी घे घे हा यो वेज वाला आहे बघा वेज आहे प्युअर वेज वाला यो जाऊ जाऊ याला आवडले वाट पवन मारत नाही खा तो बा आता खावा लागला त्याचं बघून नाही चव लागते वरके चटणी उठली भाजी चटणी आवडली वाटते याला चटणी ठेचा सगळा मिक्स आहे पेपर मारू सगळं खाला त्यांनी आता हे संपल्या वाटते दुसऱ्या वाला टाक एकदम बघा केली का नाही साफ आंब्याची झाड आहेत बघा मोठी मोठी बघा काय कुठे थांबलंय आंब्याचे झाड लागले ते मोर आले मस्त येऊ नये तो आता येऊ चाललंय ते मोर त्याची आतपर सोय केली तर आतपर आंब मस्त येते पूर्ण आंब्याची झाड आहेत बघा या जागेमध्ये आंब्याची झाड मोठी मोठी किती मग आले तो खामला नाही
खाली गेले पट्टा तो शेत खाली शेता तो मोर दिसतो इथून आंब्याचा सरळ आले ना तो कुणी तसा जसा होता इथे बघा आंब्याच्या झाडाला किती मोर आले मस्त भरले पूर्ण एकदम याला आंबे किती येतील तो तर पूर्ण भरले इकडचा हा बघा पूर्ण भरले हा बघा किती मोर ते जास्वंदीची झाडं बघा कशी मस्त लाल कलर तर असतेच आपल्या ह्याच्यात रेडमध्ये आणि ते व्हाईट पण आहे व्हाईट हा बघा बघा आता आम्ही आहे ना आम्ही दुसरं काम होतं आमचं बाहेर त्या साईडला होतं ना आपलं जागेचंच काम होतं तर आता आम्हाला इथे कोणाची तरी जागा भेटली मस्त त्यांनी कसं इथे डेव्हलप केलं पूर्ण भारी बघा साधा सिम्पल त्यांचा शेत होता पण त्यांनी इथे कसं बनवलं बघा मस्त स्विमिंग पूल सिंगर पण आहेत वाटतं ते हा बघा पाठचा दिसते का उद्योग वरते कर सोळाशे रुपये सिंपल मस्त आहे बघा छोट्या मुलांसाठी पण नाही ते मोठ्यांसाठी आहे आणि इकडे बघा रायची सोय कोणी यायचं असेल फॅमिली तर ते येऊ शकता तुम्ही ना आणि इथं बघा शेंगा लावलेत मस्त वालपापड्याचे वालपापड्याचे शेंगा बनवले हे बघा शेंगा मस्त का गायक आहेत बघा कसे गाणे बोलतो डोंगर बघा असा मस्त झूम मध्ये कर मला डोंगर मस्त दाखवते बघा झूम करून मस्त पैकी डोंगर आहे घराच्या खाली मस्त तिथून जागा वगैरे बघितली नाही आणि आता आम्ही जायला निघालो आहोत सलमान खानच्या फार्म हाऊस पण तिथे एंट्री नाही कोणाला अशी ताई सांगते गेट गेट बघून यायचं होतं सलमान खानचा सलमान खान बघा भेटणार नाही हे बघा आम्ही निघालो चला आता बघू सलमान खानचा फार्म हाऊस फार्म हाऊस नाही फक्त गेट गेटचे जाऊन फोटो काढू नाही आम्ही काहीच येऊन गेलेले शुक्रिया वगैरे येऊन गेले पहिला आता आम्ही चालू बघायला मला बघायचं म्हणून काय आम्ही जाऊ आपण बघायला हा बघा कसा रस्ता आहे चला आता पोहोचल्यावर भेटू बघा आम्ही पोहोचलो सलमान खानचा फार्म हाऊस आता मी कुठे आले तुम्हाला दाखवते चला माझा फेवरेट ऍक्टर सलमान खानच्या फार्मच्या बाहेर आहोत बघा आम्ही बघा इथे बघा पण गेटच्या आतमध्ये एंट्री नाही आणि इकडे बघा गेट बंद सलमान खानचा फार्म हाऊस हा बघा कोण आले सलमान खानच्या बाहेर आमच्या बाहेर बघा सलमान खानने पाल्यात वाटते ना अर्पिता फार्म अर्पिता फार्म हा बघा अर्पिता फार्म ए याचं काय चाललंय बघा खान नाही जा सांगते बघा सलमान खान नाही याची व्हिडिओ घ्या ये बघा काय सांगतो बघा ना याची व्हिडिओ घ्या सलमान खानच्या बाहेर सलमान खान नाही कुठं चाललंय याचं काय चाललंय बघा बघा सलमान खानच्या बाहेर फार्मच्या बाहेर आम्ही
काय चालू आहे तू जा सांगतो तुला तो जा नी बोलते इथून नीक बोलते तो बोलते नीक इथून सलमान खान बोलो आता काय गेट तर काय खुलणार नाही ते कारण की इथे अलाउड काय कोणाला फुट आतमध्ये जायला ना जाई कोणालाच अलाउड नाही आतमध्ये ए त्याचं काय चाललंय बघा हा सांगते जा घरी गपचूप आलेस तशी काश जरासा दिसला असता ना घ्या मी लावते माझा घ्या बघा निकिता किती लांबून आली बघायला बिग फॅन सलमान खानचे मी आणि भाऊ किती लांबून आले आणि सलमान खानचा फक्त गेटच बघायला भेटला मला इथे चला त्याच्यातच खुशी मानू आपण गेट मध्येच खुशी मानू चला सगळ्यात मोठी सगळ्यात छोटी फॅन सलमान खानची निकेज भाऊ ला ना हा दादा येडा जरा सदा दादा लावते जाऊन चलो बाय बाय निकिता रील बनवत आहे चला बाय बाय हेलिकॉप्टर गायला विमान 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 बघा आता आम्ही आलो सलमान खानचा फार्म हाऊस बघून आता कुठे आलो बघा दुसऱ्या जागेवर आलो काहीतरी बघायला मस्त शेंगा बाग किती पूर्ण बाग आहे शेंगेचा बघा बघा शेंगा पापडीच्या शेंगा आणि ते वांगीला जात आहे वांगण फुलायला बघ ते आता जाम वांगी बघा अशा शेंगा आल्यात काल पापडीच्या शेंगा अजून तयार नाही झाल्या आता आल्यात त्या आणि हा पूर्ण आहे ना बाग आहे शेंगांचा बघा पूर्ण शेंगा काय आता बघा आम्ही कुठे आलो दुसऱ्या एक जागेवर दुसऱ्या एक जागा बघायला कसे आहे ते आणि बघा इथे कोंबड्या किती बघितले किती बघितले किती जाम कृष्ण का बिल्लू येत नाही आहे ना ते धावतील धावत बघ पकडून गेला अंग डोसाला येतात ना कोंबड्या पाळलेला आहे असा येते पण मस्त अंगण आहे आणि इकडे शेंगा वा किती लावलेत सगळ्या शेंगा आहेत ना तू वालपापडीच्या पूर्ण शेती आहे बघा त्यांची इथे वालपापडीची शेती आहे पूर्ण इथे मस्त आता नवीन जिथे जागा बघायला आलो मी तिकडे ती आई काढते बघा शेंगा ते बघा आई काढते ते इथे राहतात त्यांच्याकडे जागा बघायला आलो आम्ही आता आणि कोंबड्याचे पिल्लू खूप आहेत गावठी कोंबडे खूप आहेत बघा पूर्ण शेंगांचा वालपापड वालपापडीचा इथून ते तिथपर्यंत ती आई काढते वालपापड आहे बघा तिथपर्यंत ती बघा टोकावर तिथे आई काढते दिसते का हे बघा शेंगा गोला काढते बघा आता संध्याकाळचे वाजले 6:30 मस्त झोप पडली मी ताई काढली का ताईने थोडीशी ताईने झोपली झोपलेली रात्री जागरण केलं आणि गाडी पण झोप पूर्ण केली आता आम्ही कुठे आलो बघा दिवाले मार्केटला थोडी मच्छी वगैरे बघतो आणि घरी न्यायला भेटेल मच्छी अरे आता मस्त ताजी ताजी मच्छी आली बाहेर त्याच्या घरे तुम्हाला दाखवते मार्केट कसं आहे छोटा बघा चहाचा टाइम झालेला आहे आणि कुठे दिवाळीला चहा प्यायला बघा कुठे गेलेला तिथे चहा नाही पिला दिवाळीला हे बघा भाऊ सुद्धा कधी चहा पितात आमच्या मरमा गरम चहा फक्त मलाच नाही आणि समोर आपला आहे दिवाळी मार्केट अमृत तुल्य आणि तो दुसरा कुठला येवले 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 आता अमृत तुल्य भेटला आहे ना चहा इथे नाक्यावरच आहे समोर चला बघू आता काय मच्छी भेटते आज बघा भाऊ कुठे भाऊ आम्ही आलो दिवाळी मार्केट आणि आई बघा आई तुम्ही ओळखलास ना मला मग बघा आई जिथे ना साफ केलेली मच्छी असते बघा अशी बोंबिल वाचार केली हे बघा साफ केलेलं
सांगा 400 बघा साफ केलेली कर दे आंबा साफ केलेला ये ये किती मला एकदम जीवाला लागणार अशी बोंबी लागते आई बघा फुल गॅरंटी देते बोंबीची ना आई जीवाला लागेल नाही मी घेते ना आईला माहिती आहे हे बघा हे घेते मी मला लागते मच्छी तू भावला पहिले सगळा मनीट व्यवस्थित सांगायला दिवाळी मार्केटला आले ना आई जाऊन आई तुम्ही नव्हती घेते ना मच्छी किती मच्छी चला आता पुढे बनव चला हे बघा सगळी मच्छी आहे मस्त बॉईस इकडे मागकुला आहेत बघा हे बघा आई आहेत हे बघा 69 नंबर आईचा आई काय तुम्ही बॉईस मात्र होता का बघा आई एन्जॉल बॉईस आहेत चला पुढे काय काय बघू इथं बघा ताई एन्जॉल सुकी मच्छी इकडून सुकी मच्छी हा आणि कितीच लाईफ केला तुम्ही काढवले आज फक्त पापलेटच आहेत आज दिवाळी मार्केट खाली आहे जरा ना गर्दी कमी आहे आज आज उपवास आहे म्हणून आले म्हटलं लोक मच्छी बघतो आम्ही काय काय याच्यात इकडे बघा भाऊने घेतलं इथून जिताडी दोन हे बघा या ताईंजवळून आणि ताईंचा नंबर बघा काय 54 नंबर ताई सांगा तुमचं नाव काय जयू जयवंती हां तिकडे आहे ना हे बघा जयवंती कोली ताईंचा कॉन्टॅक्ट नंबर पण आहे इकडे बघा ताईजवळ असतात जिताडी वगैरे भेटते खाडीतली कोलबी वगैरे सर्व आहे ना ताई हे बघा मस्त आता जिताडी साफ करतात ताई तुम्ही कुठे चालले असता तयार होऊन आज काय काय पापलेट कमी आहे ना हे बघा कोलबी पापलेट आणि हलवा हलवाचा नाही हे बघा आता आम्ही आलो आता बाईस बघा चालू बघा भाऊने झाड आणले बघा तिथून ताई भेटलंय बघा कसे आहेत बघा आमंत्रण इथे दिलं आहे मला फाटा पडायचा तर चला आम्ही आता जस्ट घरी आलो म्हणजे हांचीला घेऊनच डायरेक्ट घरी आलो आणि मग आपला आजचा ब्लॉग कसा होता सलमान खानचा फार्म हाऊस सलमान खानचा फार्म हाऊस नाही आम्ही गेलो होतो यांच्या यांचा काम होता म्हणून छोटासा आणि वन डे छोटीशी पिकनिक पण केली मस्त जेवलो आम्ही तिथे भाजीने वेज खाल्ला आणि मज्जा आली खूप जास्त ना ताई आणि भाऊच्या बरोबर आम्हाला मज्जा आली खूप आणि तिकडे मस्त जागा वगैरे बघितल्या आम्ही ना हो खूप साऱ्या जागा वगैरे बघितल्या शेंगा वगैरे लावल्यात मस्त शेतामध्ये काय करणार काही लोकांनी मस्त कोंबडी वगैरे पाळल्यात तर बरं वाटलं मस्त छान वाटलं वातावरण तिकडचं आणि हा मेन आम्हाला तिकडे मला भेटला सलमान खान बघायला भेटला नाही सलमान खानचा फार्म फक्त फार्म पण नाही बघायला भेटला त्याचा फक्त गेट भेटला बघायला फक्त गेट काश तिकडनं सलमान खान बाहेर आला असता गेट मधून खोलून ना ते थंडा प्यायला बसलेला असते होते आतमध्ये सलमान खान असेल का वाटते का कमेंट करा सलमान खान असेल का तिथे सलमान खान नसतो तिथे तो कधी कधीच येतो सरबत पितो सरबत लिंबू सरबत पितो सलमान खान सरबत थंडा नाही पित तर चला आता आम्ही व्लॉग इथेच एंड करतो माझा हा आजचा नाही व्लॉग नाही एंड करत आम्हाला एक गोष्ट तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती ते म्हणजे सांगा हो
आता काय लग्न येत आहेत, मग काय करणार? लग्नाचे ब्लॉग नाही बनवणार मी, लग्नाचे व्हिडिओज नाही काढणार. कारण की बघा, लग्नाचे व्हिडिओज आहे ना, सगळ्यांचेच कडे लग्न येतात, मग सर्वजण बोलवतील. आणि मला बिलकुल पण टाइम नाही पूर्ण दिवसभर व्हिडिओज वगैरे घ्यायला, कारण की हंशूला बघायला लागते. हंशूला मी लेट लेट जेवण बनवायला लागली, कारण की हंशूला जेवणाचा टायमिंग चेंज झाला पूर्ण माझ्या व्हिडिओज मुले. मला जेवढे व्हिडिओज जमतील, म्हणजे माझ्याने जेवढे ऍडजस्ट होतील, मला करता येतील, तेवढे एडिट होतील, तिथपर्यंतच मी व्हिडिओ घेते. याच्या पलीकडे मी जास्त व्हिडिओ काही घेणार नाही. आणि ओ बघा, असं बाहेर व्हिडिओ असले तर ओ लागतात मला, तर ओ नसले तर मी कुठेच जात नाही. ओला पण माहितीये ना, ओ मी दिवसभर तर नाही कुठेच नाही. आणि मला तर नाहीच नाही जमणार, कारण की मला हंशूला बघायला लागते. आणि एवढा व्हिडिओ इम्पॉर्टंट नाही की हंशूला मी जेवण माझा मागे पुढे होते. हंशूला माझा तर खूप दिवस झाले ना, ओ हे 3-4 दिवस झाले ना, 3-4 5 दिवस झाले ना, माझ्या हंशूवर जेवणावर लक्ष पण नाही. हंशू कधी खातो काय खातो ते पण मला माहिती पडत नाही. आता तर काय ना काय राहिलं असं ते खाते ना घरात. तर याच्यासाठी मी लग्नाचे व्हिडिओज नाही घेणार. मी आताच माझ्याकडून येते, मी ब्लॉगमध्ये बोलते याच्यासाठी, कारण की तुमच्या सर्वांपर्यंत माझा हा मेसेज पोचावा. उगाच कोणाला राग वगैरे यायला नको. माझा घरगुती ब्लॉग आहे आणि मी घरगुती ब्लॉगच्या जास्त मी बाहेरचे ब्लॉग घेणार नाही, कारण की मला नाही जमत. आणि मला त्रास पण होते एडिटिंगचा वगैरे जास्त रात्री. तर जेवढ्या माझ्याने होतील तेवढ्या मी नक्की घेईन व्हिडिओ, बाकीच्या नाही मी घेणार. छोटा व्हिडिओ घेतला तर काय होणार, पण दिवस पण नाही होणार. नाही मला तर नाही जमणार, माझ्याकडून सॉरी. काम सोडून तुझ्या मागे मला समजून घ्या आणि माझ्यावर रागवू नका. जर असं काय असेल तर असे पण तुमचे व्हिडिओ येतीलच, कारण की तुमचे कॅमेरामॅन वगैरे असतीलच लग्नात तुझ्या ना. तर चला आता काय, आता लग्नाचं सीझन आले, आता लग्न वगैरे चालू झाले तर आता खूप साऱ्या लग्नावर जायला लागेल, लग्न अटेंड करायला लागतील. तर आपण असं आहे सर्वांचे व्हिडिओ नाही घेऊ शकत. याच्यासाठी मी कोणाचेच नाही घेत, एकाचे घेतले दुसऱ्यांना राग येते. हा मी याच्या अगोदर 2 व्हिडिओ घेतलेले लग्नांच्या, ते पण मला सांगितलेले म्हणून मी घेतलेल्या ना हो, ते मला सांगितलेल्या होत्या म्हणून मी घेतलेल्या. पण असे सर्वच जण सांगतील, मग बघायला गेले सर्वच जण सांगतील, याच्यापेक्षा मी नाही घेऊ शकत. कारण की 2 लग्न मी अटेंड केले आहेत तर मला माहिती आहे मी हंशूला कुठे कुठे ठेवून गेलेली आणि कसं कसं टाकून गेलेली ना हो. त्याच्यावर तर लक्ष पण नव्हता माझा, तर मला एवढा इम्पॉर्टंट नाही हंशूला टाकून जाणं आणि व्हिडिओ घेणं. बोला आणि तो तर पहिलाच बोलतोय हंशू हंशू एवढ्या अंशू तर पहिलाच बोलते मम्मा माझा एक्झाम आहे, आता जास्त व्हिडिओ बाहेरच्या व्हिडिओ नका घेऊ, घरातल्या घरात तुम्ही घरच्या घरी घ्या व्हिडिओ, किंवा आपण फार्म हाऊस वगैरे गेलो तरच घ्या, बाकीच्या वेळेस सध्या बंद ठेवा. कारण की त्याला पण बघायला लागतं अंशूला, ट्युशन वरून आला तो घरात एकटा राहते असा. याच्यासाठी आम्ही जरा असे लग्नाचे वगैरे व्हिडिओ मी माझ्याकडे नाही, माझ्याकडून नाही होणार, मी नाही घेऊ शकत, मी नाही घेऊ शकत व्हिडिओ ना. तर चला आपला आजचा असाच ब्लॉग होता. नाही आज काय मच्छीच नव्हते, आम्ही काहीच नाही घेतला. ताई आणि भाऊनी घेतली जिताडी, जिताडी आणि माकली घेतली. माकली आम्हाला पण ताईने एक दिली त्याच्यातली, हा सुकी मच्छी घेतली, साफ केलेली मच्छी. आंबारा बोंबिल आणि आंबारा घेतला आम्ही, सुकी मच्छी साफ केलेली, म्हणजे साफ करायची गरज नाही, तर ती डायरेक्ट रेडी घेतली साफ केलेलीच. तर चला आपला असाच होता आजचा छोटासा ब्लॉग. तुम्हाला कसा वाटला आमचा हा ब्लॉग ते सुद्धा कमेंट करून तुम्ही नक्कीच सांगा. आणि आवडला असेल तर तुम्ही नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका. आता आपण भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. टिल देन टेक केअर आणि बाय बाय अँड गुड नाईट.